Harshada. जरा 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 थांबा, दोन मिनिट थांबा. माझा मुलगा साहिल आणि माझा परममित्र रमाकांत आणि त्याची पत्नी शालिनी वहिनी अभ्यंकर यांची कन्या नीना या दोघांचा साखरपुडा झाला असं मी जाहीर करतो. मैत्रीच्या अदृश्य धाग्यानं बांधले गेलेले दोन कुटुंब आज या नात्याच्या गाठीनं अधिक जवळ आली आहेत. वा, मस्त झालं ना साहिलचा साखरपुडा. बऱ्याच दिवसांनी एक अख्खा दिवस मी आनंदात होतो. दिसतंय. मुख्य म्हणजे मा सुद्धा फार आनंदी दिसले. थोडेच दिवस, एकदा का ती बारबी डॉल लग्न करून घरात आली ना की आयुष्यभर तिला रडत बसावं लागलं. वा वा वा, आपल्या जन्मदात्या आईबद्दल काय थोर भावना आहेत तुझ्या मनात. अरे तिच्यामुळे जे झालंय सगळं, काका म्हणून ठीक आहेत रे, पण रमाकांत अभ्यंकर हे केदारनाथ पवारांचे व्याही म्हणून छी, बॅड चॉईस. त्यापेक्षा एखादी मस्त मॉड मुलगी मिळाली असती साहिलला. ओ सो स्वीट. नाही पण साहिलला नीना आवडली म्हटल्यावर काय करणार आहेस? अरे ते तिच्यात आवडण्यासारखं आहे काय? नाजूक साजूक वागणं, साखरेत घोळल्यासारखं बोलणं, शी मला नाही अजिबात आवडत ती. म्हणजे ती चांगली असण्याची शक्यता जास्त आहे. मनोज, मला टोमणा मारण्याची एकही संधी सोडू नकोस. काय आपल्यात आता कम्युनिकेशन गॅप मध्ये तुला कसं वाटतं? आपल्यात सगळ्याच गॅप आहे. कम्युनिकेशन गॅप, कल्चर गॅप, स्टेटस गॅप. मा सांगते आणि डॅडी ऐकतात. एक व्याही काय तर म्हणे शिंदे, दुसरे काय तर म्हणे अभ्यंकर. छी मरदे, मला काही बोलायचंच नाहीये. वा, मला काय करायचंय म्हणत सगळ्यांच्या नावाने खडे फोडून मोकळे झालीस. उगीच सकाळ सकाळी माझं डोकं फिरवू नको, कामाला जायचं नाहीये. कंटाळा आलाय ग, कालच्या साखरपुड्याचा हँगओव्हर झालाय. साखरपुड्याचा हँगओव्हर आहे का मसाले दुधाचा, बदामाच्या सरबताचा? अरे हो, तुझ्या त्या अमृततुल्य सरबतांसमोर हे सगळं फालतूच नाही का? संगीत एक सांगू, मनात जगण्याची खुमारी असली ना की मग पाण्यालाही नशे असते. उगीच डायलॉग मारू नको, उठ कामाला जा. आज रजा घेतली, साहिल बरोबर जायचं. कुठे? कपडे खरेदी करायला. सगळा वॉर्ड्रोब बदलतोय तो. साहिल वॉर्ड्रोब बदलणार आणि तू काय त्याच्या मागे हँगर घेऊन खेळणार? शीश, संगीता स्वतःच्या भावाबद्दल सुद्धा तू अशी बोलतेस. मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये, मी तुझ्याबद्दल बोलतीये. उगाच पुढे पुढे करत बसू नको त्याच्या, हर कामाचा नाऱ्या होईल तुझा. काल आल्यापासून पाहतोय सारखी चिडचिड चिडचिड करतेस, काय झालं काय का तुला? होणार नाही का, साहिलची बहीण आहे ना मी, माझा विचार कोणी विचारतच नाही. अरे हो, तुझा विचार घ्यायचा म्हणजे एखादी अमेरिकन छबकडे आणायची, ते टी शर्ट जीन्स घालून कोर्ट मॅरेज करणार, मा पप्पांना टाटा करून डिस्को मध्ये जाणार. पण साहिल सुखात राहिला असता ना? तर अखंड सुखात दोन बोल माझ्या. मनोज, अगं बाई, हे बघितलंस का शालिनी डिझाईन? अगं नवीन फॅशनचं दिसतंय. मंगळसूत्राचे किती पॅटर्न्स आहेत, बाप रे. हे कसं वाटतंय? अगं बाई, हे मंगळसूत्र आहे का हार आहे ते? आपल्या नीनाच्या गळ्यात किती छान दिसेल ग. काही नको, रोज वापरायला 2-2.5 तोळ्यांचं करीन म्हणते मी. ते करूच ग, हे खास सणासुदीला वापरायला, खास राजस्थानी पद्धतीचं. अगं तिला तिच्यापासून तिचा एक मुहूर्त म्हणून हवा होता.
कसला ग अगं तो डमरू सारखा असतो असं मां तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही करा सांग लाजू नकोस गोव्याचे लोक घालतात ना तो मुहूर्त म्हणजे डमरू सारखा असतो अशा उभ्या रेषा असतात त्याच्यावर तसा हवाय का तुला हो आणि त्यांच्या बांगड्याही वेगळ्या असतात हे आता अतिस होतंय ना तुझं बोलू दे ग तिला सांग मां त्यांना 9 बांगड्या असतात आणि एकदम पातळ असतात आणि प्रत्येक बांगडीवरचं डिझाईन वेगळं असतं अगं बाई मला नव्हतं हो माहित हो ना अहो खूपच पातळ असतात त्या त्या प्रत्येक बांगडीवरचं डिझाईन कोण जाणार आहे सांगायला सोनाराला त्याला माहित असेल की मला वाटतं शालिनी मुहूर्तमणी आणि या बांगड्या हे प्रकरण आपण हिच्यावरच सोपूया अगं बांगड्या म्हणजे मी पाटल्या केल्यात तिला अगं हो आणि शिंदेशाही तोडे राहिलेच मराठ्यांची सून व्हायची आहे साहिलच्या भाषेमध्ये 12 अठ्ठ्यांची सून 12 अठ्ठे म्हणजे 96 96 कोणी कमालच आहे या पोरांची बरं मला असं सांग साहिलच्या संध्याकाळच्या सूटचा रंग कुठला असू देत असं तुला वाटतंय मी काय सांगू आता त्यालाच विचारा ना तुम्ही तुझा शालू जांभळा असावा का मोरपंखी ह्याच्यावर तो तासन तास विचार करत बसतो मग त्याचा सूट कुठल्या रंगाचा असावा हे तुला नको का सांगायला मा त्यालाच विचारा तुम्ही त्याचा रंगांचा चॉईस खूप छान आहे पण मला वाटतं की ऑफ व्हाईट रंग त्याला खूप छान दिसतो बघ हे असं असतं तिचं कधी स्पष्ट बोलणार नाही अगदी नेहमी गुळमुळीत उत्तर तयार मुलीच्या जातीने असंच असावं ग ठासून ठसक्यात बोलण्यापेक्षा हळूवार अगत्याने बोललं ना तर थेट पुरुषाच्या काळजात उतरतं हे असं मान खाली घालून ऑफ व्हाईट रंगाची फरमाईश केली ना तर आयुष्यभर साहिल हाच रंग वापरेल काय झालं तुला अचानक कळलं एकदम पोटात असं अचानक काय झालं खाण्यात काही आलं का नाही नाही गेले गेले बरेच महिने त्रास होतोय पण हल्ली खूप वाढलाय नको 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 अगं नको काय चल शालिनी आपण डॉक्टरकडे जाऊ नको अगं नाही ना प्रसाद ए ए प्रसाद अरे तू नाटकाला का नाही आलास नाटकाला कुठल्या नाटकाला असं काय करतोस राघवच्या नाटकात आज शुभारंभचा प्रयोग नव्हता काय अरे हाऊसफुल नाटक होतं तुझ्यासाठी 10 मिनिटं थांबला त्याच्यानंतर त्याने तिसरी वेळ दिली ओ सॉरी ए कसा झाला नाही नाटकाचा प्रयोग अरे झक्का सॉलिड प्रेक्षकांनी तर थिएटर डोक्यावरच घेतलं पण राघवला मात्र थोडंसं वाईट वाटलं तू आलं नाहीस म्हणून अरे काय झालं होतं अरे मी जरा कामात होतो काम होतं मला कसलं काम मी इथून गेलो तेव्हा जशा फेऱ्या मारत होतास ना तशा आताही फेऱ्याच मारतोयस ना काय झालंय का तुला अडकलोय रे मी काय सुचत नाही मला म्हणजे नाटकाचा शेवट मला सुचत नाही अरे प्रसाद नाटकर्णीला नाटकाचा शेवट सुचत नाहीये आपल्याला खरं वाटत नाही बाबा डोक्यात सगळं शिजल्याशिवाय जो कागदाला पेन लावत नाही त्याला नाटकाचा शेवट सुचू नये आपल्याला खरं वाटत नाही अरे खरं सांगतोय मी खरंच सांगतोय मी बरं ठीक आहे काय कुठलं नाटक आहे काय म्हणजे काय स्टोरी काय काय नाही कथा तशी सरळ साधीच आहे त्यामुळे शेवट देखील सरळ साधाच होणार होता पण अचानक असं काही वळण घेतलं की कथेला तो 4 फाटे फुटले आता काय करायचं तेच सुचत नाही अरे बंदिस्त शेवट करड्यात प्रसाद नाडकर्णीचा हातखंड आहे आणि तुझं असं काय झालंय तेच ना माणसाला मर्यादा असतात आपण उगीच कथा गृहित धरून चालतो त्याचा शेवट देखील गृहित धरून चालतो आणि मग असं काय वळण घेतं की काय करावं तेच सुचत नाही रे मला पण ही काय कुठली कथा आहे काय काही नाही रे सरळ साधी कथा आहे हिरो हिरोईनचं प्रेम आहे लग्न होणार असतं आणि अचानक हिरोची आई नकार देते आणि पुढे काय करायचं तेच कळत नाही रे मला ती हिरोची आई लग्नाला नकार का देते का
तेच मला माहिती नाही. पुढे काय कराव तेच नाही सुचत रे मला. लेखक आहेस ना तू, शेवटच बदलून टाक ना. नाही, कधी कधी नाटकाचा शेवट देखील आपल्या हातात नसतो. ना मी सुद्धा गुंतत चाललेलो. तर हे असं तर लाव दे यार, आपण नंतर कधीतरी बोलू त्याच्यावर. बस मला सांग, मालूम अवशी कुठे दिसत नाहीये ती, कुठे गेली ती? बाहेर गेली म्हणजे संध्याकाळी उशिरापर्यंत येईल ती. अरे मालूम अवशी सांगत होती, ते पवार साहेब आहेत ना, त्यांच्या मुलाचा साखरपुडा सॉलिड थाटामाटात झाला. अरे एका लग्ना एवढा खर्च केलाय त्यांनी. असेल असेल काय प्रसाद तुझ्या लग्नाचं काय? बरं लग्न नाही, निदान साखरपुडा तरी. हे बघ प्रसाद, गावावरून आल्यापासून तू त्या विषयाला हातच घालत नाही. इथे चालत नाही या कथेत. या कथेत नाटकातलं जीवन जगता जगता जीवनाचं नाटक कधी झालं कळलं सुद्धा नाही मला. घ्या ना थोडा मेदू वडा. नाही, आय एम फुल. कॅलरीज मोजून जेवता का? नाही. तुमच्या केबिनचं रिनोव्हेट करायला लावलंय का? नाही नाही, ते एसीचं सर्व्हिसिंग चालू आहे. इतकी धूळ आहे ना केबिनमध्ये, मग ती साफ करायला खूप वेळ लागणार. म्हणून मी पार्किंगला म्हटलं बाहेर टेबल लावून द्या, म्हणजे कामं तरी खोळंबणार नाहीत ना. चला, तुमच्याबरोबर काम करायची संधी तर मिळाली. चला काहीतरी. यस, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? एक मोठा फ्लॅट घेण्याचे विचारत आहे मी. अच्छा, बसा ना आपण बोलूया. इट्स ओके, इट्स ओके. बरं, तुमची रिक्वायरमेंट काय? उत्कृष्ट फ्लॅट हीच माझी रिक्वायरमेंट आहे. तुमचं बजेट? हां, आता मोठा फ्लॅट घ्यायचा असेल तर जास्त पैसे लागणार ठाऊक आहे मला. आम्ही चेक पेमेंट घेतो. या ना, मला जागा दाखवत आहे ना. ऑफकोर्स, म्हणजे जानकी विहार या आमच्या दोन बिल्डिंग तयार आहेत. बिल्डिंग तयार झाल्या सुद्धा नाही, कारण गेल्या वर्षभरातच काम सुरू झालं होतं ना. केएनपी बिल्डर्सचं काम खूप फास्ट असतं, पण क्वालिटी असते ना. ऑफकोर्स. नाही म्हणजे आम्ही एवढे पैसे देणार आहोत तर. केएनपी बिल्डर्स क्वालिटीवर कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही. मी तुम्हाला ब्रोशर्स दाखवते, त्यात ज्या काही फॅसिलिटीज दिलेल्या आहेत त्या तुम्हाला सगळं मिळते. नाही, मी ब्रोशर्स पाहिली, त्यात तुम्ही लिहिलंय की कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग पूल आहे, बस स्टॉप आहे, थिएटरसुद्धा आहे. ऑफकोर्स, ज्या काही फॅसिलिटीज तुम्हाला ब्रोशरमध्ये दिसल्या त्या सगळ्या तुम्हाला द्यायला आमची कंपनी बांधली आहे. हो, असे सगळेच बिल्डर म्हणतात हो, कारण हे बिल्डर लोक. एक्सक्यूज मी, तुम्ही जे कोणी असाल मिस्टर व्हॉटएव्हर, केएनपी बिल्डर्स ही नंबर वनची कंपनी. कस्टमर्स आमच्यावर विश्वास दाखवतात, इतकी वर्ष दाखवतायत, आणि तो आम्ही सार्थ देखील केलेला आहे. ओके ओके, तुम्ही उगाच चिडताय, मी सहज बोललो होतो, तुम्ही एवढं पर्सनली लावून घेऊ नका. पर्सनली तुम्ही मला काहीही बोलू शकत नाही, आणि माझ्या कंपनीबद्दल वाईट साईड बोललेलं मी खपवून घेत नाही. मी ओके ओके. अरे साहिल साहेब, तुम्ही कधी आलात? हा, आत्ताच आलो मी. साहिल साहेब म्हणजे हे केदारनाथ पवारांचे चिरंजीव. आय एम सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. इट्स ओके, मला तुमचं स्पिरिट आवडलं. यू आर व्हेरी लॉयल टू युअर कंपनी. म्हणजे काय भांडलात की काय तुम्ही यांच्याशी? नाही, मी ह्यांना जरा पटवून देत होते की. इट्स ओके, इट्स ओके, रिलॅक्स. मिस संध्या, संध्या साने. ओके, कॅन आय कॉल यू संध्या? साहिल सर, मी खरंच. नाही सर वगैरे म्हणण्याची गरज नाही, यू कॅन कॉल मी जस्ट साहिल. आपण यांना साहिल साहेब म्हणतो. साहिल. अच्छा, माफ करा पण मी तुमचा अपमान केला. पण उलट मला आवडलं, कारण पप्पानी चांगली माणसं ऑफिसमध्ये ठेवलेत असं मला वाटलं. खरं तर मीच तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे, कारण मी तुमची फसवणूक केली हो. म्हणजे तुम्ही माझी परीक्षा घेत होता. एनिवे चला, पप्पा आहेत. तुमचीच वाट बघतात, पण तुमचं हे. चला चला चला. एनिवे फ्रेंड्स, फ्रेंड्स दॅट्स इट. हॅव अ नाइस टाइम. साहिल साहेब.